नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त दुष्काळ निवारण सिंचन प्रकल्प आणि पाणी टंचाई निवारणाला प्राधान्य देणारा तसंच चैनीच्या वस्तूंवरचा कर वाढवणारा राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा एकशे चौऱ्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला ह्या नभानं भुईला दान द्यावं या नाधो महानुरांच्या ओळींनी अर्थसंकल्पाची सुरुवात करत यंदा बळीराजाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सर्वात मोठी तरतूद अजित पवारांनी सांगितलं सिंचनासाठी कोटी सत्तर लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे तर दुष्काळ निवारणासाठी अकराशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्या खालोखाल पाणी टंचाई निवारणासाठी आठशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे शेतकऱ्यांना विजेसाठी बत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे फलोत्पादनासाठी सातशे एक्कावन्न कोटी रुपये शेती खतासाठी त्रेपन्न कोटी पन्नास लाख रुपये तर कुक्कुटपालन आणि दुग्धोत्पादनासाठी अडुसष्ट आणि चारा विकासासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चारा पुरवठ्यासाठी एकशे शहाऐंशी कोटी रुपये तर जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत कालवे आणि वितरण प्रणाली पुनर्स्थापना आणि धरणांच्या सुरक्षिततेसाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मासेमारी जेट्टीचा विकास करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेती खालोखाल उद्योग क्षेत्रातल्या कल्याणकारी योजनांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद आहे आम आदमी विमा योजनेसाठी चौतीस कोटी एकोणतीस लाख रुपये तर अनुसूचित जातीच्या घरकुल अर्थसहाय्यासाठी तीनशे वीस कोटी रुपयांची तरतूद आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह आणि इतर बांधकामांसाठी पाचशे एक कोटी अडतीस लाख रुपये तर सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेसाठी दोनशे तीन कोटी अडुसष्ट लाख रुपये आदिवासी भागातल्या विद्युतीकरणासाठी ब्याऐंशी कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे आदिवासी भागात, भागात आरोग्यविषयक योजना राबवण्यासाठी दोनशे चव्वेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपये तर अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद आहे महिला आणि बाल विकासासाठी काही नव्या योजना तर चालू योजनांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे गरोदर स्त्रिया स्तनदा माता आणि सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पोषक आहाराकरता एक हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद आहे राज्यातल्या अकरा जिल्ह्यातल्या अकरा ते अठरा वयोगटातल्या किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राजीव गांधी सबला योजनेअंतर्गत एकशे दहा कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची तरतूद आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शासकीय निवासस्थानं आणि कार्यालयांसाठी एकशे अठरा कोटींची तरतूद आहे पोलिसांच्या निवासी इमारतीकरता शंभर कोटी तेहतीस लाख रुपये पोलिसी ठाणी आणि कार्यालयीन इमारतींसाठी अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये न्यायालयीन इमारती आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी दोनशे तेरा कोटी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शासकीय गोदामांच्या बांधकामासाठी चोवीस कोटी रुपयांची तरतूद आहे मराठी भाषा विकासासाठी पंधरा कोटी साठ लाख रुपयांची तरतूद आहे तर ऐतिहासिक वारसा लागलेली स्मारक आणि वस्तू जतन आणि संवर्धनासाठी कोटी रुपयांची तरतूद आहे वर्धा सेवाग्राम आश्रमाच्या विकास आराखड्यासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद आहे ग्रामीण विकास आणि पर्यटनासाठी पन्नास कोटी रुपये तर पर्यटनाच्या पायाभूत सुविधांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये निधीची तरतूद आहे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तीनशे सतरा कोटी सतरा लाख रुपये तर महत्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऊर्जा क्षेत्रातही मोठी तरतूद करण्यात आली आहे महानिर्मितीच्या विविध एकशे शहाण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये महावितरणसाठी चारशे नऊ कोटी रुपये महापारेषण साठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कर चुकवेगिरी कमी होण्यासाठी खास प्रयत्न केले जातील असं जाहीर केलं तांदूळ गहू डाळी त्यांचं पीठ हळद चिंच मिरची ओला खजूर सोलापुरी चादरी टॉवेल या वस्तूंवरची करमाफीची सवलत एकतीस मार्च दोन हजार चौदा पर्यंत सुरू राहणार आहे बेदाणे आणि मनुकांवरची कर सवलत देखील एकतीस मार्च दोन हजार चौदा पर्यंत सुरू राहणार आहे ब्रेल घड्याळ आणि अपंगांच्या काही वाहनांवरचा मूल्यावर्धित कर माफ करण्यात आला आहे एआरडीसी हार्ट इम्प्लांट आणि काही उत्खनन यंत्र यांच्यावरचा कर साडेबारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे राईस ब्रँड हात पंप वॉटर मीटर करमुक्त करण्यात आले आहेत त्याचबरोबर सिगारेट विडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ यांच्या करात वाढ करण्यात आली आहे औद्योगिक वापराच्या कापडावर आता पाच टक्के कर आकारला जाईल तर पेव्हर बॉक्सवरचा कर पाच टक्क्यांवरून साडेबारा टक्के इतका वाढवण्यात आला आहे देशी विदेशी मद्य बियर हे आता महागणार आहेत तसंच विविध लॉटरीच्या सोडतींवरच्या करातही वाढ झाली आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला सामान्यांना तसंच मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून संतुलित अर्थसंकल्प सादर केला असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तर राज्यात दुष्काळाचं सावट असतानाही कृषी उत्पादना वाढीचे प्रयत्न सरकार करत आहे मागास भागात उद्योगांना चालना देण्यासाठी तसंच सामाजिक न्यायाचा विचार करून न्या या अर्थसंकल्पात तरतूद केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं या अर्थसंकल्पावर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया उपक्रम नवीन